हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आय चॅनल. दिस अक्षय कुमार. आज आपण पाहणार आहोत मार्केटमध्ये. मी जेव्हा मार्केटमध्ये काम करत असतो तेव्हा डाऊन ट्रेंडमध्ये कशाप्रकारे मी काम करतो आणि कशाप्रकारे आपल्याला इंट्राडेमध्ये प्राईस एक्शन रेड करायचे असते आणि कशाप्रकारे आपल्याला त्या ठिकाणी बायर्स आणि सेलर्स त्या ठिकाणी रेड करायचे असतात आणि कशाप्रकारे त्या ठिकाणी सेलर्स घाबरायला लागतात आणि बायर्स म्हणून आपण त्या ठिकाणी एंट्री घेऊन आपण प्रॉफिटचा आनंद त्या ठिकाणी घेऊ शकतो. या सर्व प्रश्नाचे उत्तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ह्या ठिकाणी पाहता मित्रांनो, डेली चार्टवर तुम्ही काही दिवसापासून मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये चालू आहे, डाऊन ट्रेंडमध्ये चालू आहे ह्या ठिकाणी पाहतात. कंटिन्युअसली पहा, एक ब्रेकआउट नंतर एक कंटिन्युअस आपल्याला 4 डेज ह्या ठिकाणी अप ट्रेंड तर मार्केटमध्ये पाहायला मिळाला. पण अप ट्रेंडमध्ये नंतर काय झालं की एक मार्केट 4 दिवस ह्या ठिकाणी होल्ड झालेलं आहे. होल्ड का झालं मित्रांनो, कारण एक लक्षात घ्या, सेलिंग प्रेशर म्हणजे ह्या अशा मोठ्या मोठ्या कॅन्डल पडत मार्केट खाली पडायला पाहिजे होतं. पण मार्केट काय करतं की आफ्टर ब्रेकआउट नंतर ह्या ठिकाणी एक लेवल होल्ड करायला लागले. लेवल होल्ड करायला लागले म्हणजे ह्या ठिकाणी ह्या प्राईजमध्ये तेवढा सेलिंग प्रेशर नाही प्राईजमध्ये की जेवढा ह्या ठिकाणी फास्ट पॅनिक सेलिंग प्राईजमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे आपण मार्केटमध्ये बाईंगसाठी प्लॅन करू शकतो पण सेलिंगसाठी आपण जास्त क्वांटिटीमध्ये प्लॅन करू शकत नाही, कारण जास्त क्वांटिटी जर आपण त्या ठिकाणी प्लॅन केला सेलिंगसाठी तर आपण लॉसमध्ये जाऊ शकतो. पण सध्याच्या कंडिशनला ज्या प्रकारे मार्केटचे 4 डेजमध्ये थोडंसं डाऊन ट्रेंडमध्ये थोडंसं प्राईस वाईज थोडंसं करेक्शनमध्ये आपल्याला दिसत आहे, पण त्या ठिकाणी आपण जास्त क्वांटिटी ही त्या ठिकाणी ट्रेड प्लॅन करू शकत नाही, कारण मार्केट हे ऑलरेडी बुलिश ट्रेंड आहे. मार्केटमध्ये एक मोठ्या ब्रेकआउटमधून प्राईस ब्रेकआउट झालेलं आहे आणि ब्रेकआउटनंतर ही प्राईस होल्ड थोडंसं प्रॉफिट बुकिंग ह्या ठिकाणी करत आहे, त्यामुळे आपण त्या ठिकाणी बिग क्वांटिटी त्या ठिकाणी ट्रेड प्लॅन करू शकत नाही. तर छोट्या टाईम फ्रेममध्ये पाहूया की मी इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आज ट्रेड प्लॅन केला होता आणि कशाप्रकारे मला त्या ठिकाणी मला प्रॉफिट घेता आलं. तर लक्षात घ्या मित्रांनो, मार्केट जे आहे हे कंटिन्युअसली ह्या ठिकाणी डाऊन ट्रेंडमध्ये चालत होतं, बरोबर आहे. हे 4 डेज झालं मार्केट ह्या ठिकाणी डाऊन ट्रेंडमध्ये चालत होतं. मग ह्या ठिकाणी काय झालं, मार्केट ह्या ठिकाणी वरती जायला तर ट्राय केला, पण मार्केटनं वरती जायला ट्राय केल्यानंतर काय झालं मार्केटमध्ये, हे बघा, जर पॉझिटिव्ह प्रेशर असतं मार्केटमध्ये तर ह्या ठिकाणी ओपन होऊन मार्केट हळूहळू ह्या ठिकाणी वरती जायला पाहिजे होतं किंवा ह्या लेवलला ह्या ठिकाणी हायर साईडला गॅप ओपन होऊन मार्केट ह्या ठिकाणी होल्ड करायला पाहिजे होतं. म्हणजे ह्या ठिकाणी मार्केटमध्ये पॉझिटिव्ह सेंटिमेंट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाले असते, प्राईस अशा प्रकारे ह्या ठिकाणी वरती हळूहळू गेले असते. पण ह्या ठिकाणी झालं काय, ह्या ठिकाणी प्राईस निगेटिव्ह ओपन झाली. निगेटिव्ह प्राईस ओपन झाली म्हणजे ह्या ठिकाणी प्राईजमध्ये निगेटिव्ह सेंटिमेंट आणि प्राईस ह्या ठिकाणी ऑलरेडी प्राईजने ह्या ठिकाणी निगेटिव्ह क्लोजिंग दिली होती आणि सेकंड डे पण प्राईजने काय केलं होतं, जेव्हा ह्या ठिकाणी मार्केटने जे क्लोज दिलं होतं ह्या ज्या दिवशी मार्केट ह्या ठिकाणी ओपन झालं होतं त्या हायर रेंजच्या आसपास ह्या ठिकाणी प्राईजनं क्लोज दिलं होतं. म्हणजे प्राईजनं असं काही खास ह्या लेवलच्या आसपास जाऊन वरती क्लोज दिलं नव्हतं, म्हणजे प्राईज जी आहे ही जी हाय बनवला आहे ह्या हायच्या म्हणजे थोडंसं खाली प्राईजनं ह्या ठिकाणी हाय बनवला, म्हणजे लोअर हाय, म्हणजे निगेटिव्ह प्राईज ॲक्शन आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळाले. नेक्स्ट डे काय झालं, प्राईस गॅप डाऊन ओपन झाल्यामुळे प्राईजमध्ये आपल्याला सेलिंग प्रेशर पाहायला मिळाला. म्हणजे ह्या अशा प्रकारे गोष्टी त्या ठिकाणी काम केलं. तर मी इंट्राडेमध्ये आज प्लॅन कशाप्रकारे केला ह्या ठिकाणी पहा. एक लक्षात घ्या, प्राईज जेव्हा आपल्याला बोलत असते तेव्हाच प्राईजमध्ये आपण त्या ठिकाणी काम केलं पाहिजे, अन्यथा आपण जर काम केलं तर त्या ठिकाणी आपण प्रॉफिट कमू शकणार नाही. जर आपण जर ऑप्शन बाहेर जोपर्यंत आपल्याला चार्ट सांगत नाही, जोपर्यंत कंडिशन बनत नाही, तोपर्यंत आपण जर मनाने ट्रेड करत राहिलो, बाय सेल करत राहिलो, तर त्या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट होणार नाही. तर मी आज ट्रेड प्लॅन कशाप्रकारे केला मित्रांनो, ह्या ठिकाणी मी एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली, बरोबर आहे. एक ट्रेंड लाईन ड्रॉ केल्यानंतर मित्रांनो ही ट्रेंड लाईन अशा प्रकारे आली, बरोबर आहे. ट्रेंड लाईन काय सांगते, जोपर्यंत भाव ट्रेंड लाईनच्या खाली आहे तोपर्यंत भाव निगेटिव्ह आहे, ट्रेंड लाईनच्या भाव जेव्हा वरती येईल तेव्हा ट्रेंड पॉझिटिव्ह होईल, आपल्याला अशा प्रकारे भाव पाहायला मिळतो. मग प्राईजने ह्या ठिकाणी काय केलं, 2 टाइम्स ट्रेंड लाईनला टच केलं. प्राईस ह्या ठिकाणी थोडंसं कालच्या क्लोजिंग प्राईसच्या थोडंसं पॉझिटिव्ह ओपन झाली. पॉझिटिव्ह ओपन झाल्यापासून प्राईजमध्ये एक थोडंसं प्राईज रिजेक्शन म्हणजे प्रॉफिट बुकिंग आल्यानंतर ही प्राईज अपसाईडला आपल्याला मूव्ह झालेलं दिसले. पण अपसाईडला मूव्ह झाल्यानंतर तुम्ही पाहता की या ठिकाणी एक ट्रेंड लाईन या ठिकाणी रेजिस्टन्स म्हणून काम करते. मग ह्या ठिकाणी काय केलं, प्राईजने एक 3 कॅन्डल्स ह्या ठिकाणी होल्ड केलं, म्हणजे प्राईजने या ठिकाणी थोडंसं कन्सल्टेशन केलं. म्हणजे ह्या ठिकाणी ही प्राईज काय बोलते मित्रांनो, की हे जे बायर्स आहेत ह्या लेवलला, हे बायर्स जर एवढेच जास्त असतील त्या ठिकाणी किंवा त्या बायर्सला जर ती लेवल इंटरेस्टिंग वाटली असते तर ही लेवल जी आहे ही बायर्सने या ठिकाणी ब्रेक करून हळूहळू प्राईज या ठिकाणी वरती गेली असते. पण बायर्स या ठिकाणी वीक असल्यामुळे ही जी रेंज आहे ही रेंज ब्रेकडाऊन या ठिकाणी झाली आणि प्राईजमध्ये आपल्याला निगेटिव्ह प्रेशर पाहायला मिळाला. निगेटिव्ह प्रेशर त्या ठिकाणी पाहायला का मिळाला, बायरचं सेंटिमेंट निगेटिव्ह का होत्या मार्केटमध्ये, कारण मित्रांनो ऑलरेडी भाव जे आहे लोअर लोअर हाय लोअर लो अशा फॉर्मेशनमध्ये भाव खाली येत होता, म्हणजे बायर्स तेवढ्या त्या ठिकाणी स्ट्रॉंग ॲक्टिवेट नव्हते. म्हणजे जे बायर्स होते ते लोअर साईडला त्या ठिकाणी बायर्स ॲक्टिवेट झालेले होते आणि जे सेलर जे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, सेलर्स हे रेजिस्टन्स लेवलला त्या ठिकाणी सेल करायसाठी ट्राय करत असतात, त्यांना प्रीमियम अशा प्रकारे प्राईजवर गेले की हाय मिळत असतात, त्यामुळे त्या ठिकाणी कॉल सेल करतात आणि प्राईजला खाली ठिकाणी फॉल करत असतात. मग प्राईजमध्ये लक्षात घ्या, प्राईजमध्ये पॅनिक सेलिंग केव्हा येत असते, जेव्हा प्राईज मित्रांनो डे ओपनिंग प्राईजच्या प्राईज जेव्हा खाली जात असते तेव्हा प्राईजमध्ये पॅनिक सेलिंग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असते. मग ह्या ठिकाणी बघा मित्रांनो, ही जे आहे हे ओपनिंग ह्या ठिकाणी झाली, प्राईज वरती गेली आणि ओपनिंग प्राईजच्या खाली झाली की प्राईजमध्ये भरपूर सेलिंग आला, म्हणजे जे सेलर्स ॲक्टिवेट झाले ते डे ओपनिंग प्राईजच्या ह्या ठिकाणी खाली ॲक्टिव्ह झाले. म्हणजे ह्या ठिकाणी पण पहा, या ठिकाणी प्राईज वरती गेली आणि डे ओपनिंग प्राईजच्या प्राईस खाली गेली, ह्या ठिकाणी निगेटिव्ह ट्रेंड आपल्याला पाहायला मिळाला. मग हा झाला माझा फर्स्ट ट्रेड, जो हा ट्रेंड लाईन पासून मी ॲक्टिवेट केला ह्या ठिकाणी मला अशा प्रकारे प्रॉफिट मिळालं. सेकंड काय झाला मित्रांनो, सेकंड ट्रेड मला कशा प्रकारे मिळाला, एक लक्षात घ्या, ज्या प्रकारे प्राईजने ह्या ठिकाणी ब्रेकआउट दिलं होतं
प्राइसने ब्रेकआउट दिल्यानंतर प्राइस वरती गेली होती आणि ह्या ठिकाणी जी गॅप तयार झाला होता, लक्षात घ्या मार्केटमध्ये गॅप हा सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करतो. तर गॅप ह्या ठिकाणी प्राइस आली, गॅपवरती होल्ड केलं, सेकंड डे ह्या ठिकाणी प्राइस देण्यासाठी ट्राय केला, पण म्हणजे हे गॅप जो आहे हा स्ट्रॉंग सपोर्ट असल्यामुळे प्राइस ह्या ठिकाणी एक प्रॉफिट बुकिंग आलं, म्हणजे ज्या लोकांचे सेल केलं त्यांचे सेंटिमेंट चेंज झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग केल्यामुळे प्राइसमध्ये आपल्याला रिव्हर्सल पाहायला मिळाला. पण ह्या ठिकाणी ट्रेंड लाईनला रेजिस्टन्स पॉईंट ह्या ठिकाणी सेलर्स ऍक्टिवेट झाला आणि प्राइसमध्ये ही जी गॅप आहे गॅप फिलअप झाला. गॅप फिलअप झाल्यानंतर तुम्ही काय करता मित्रांनो, मार्केटमध्ये डाऊन ट्रेंडमध्ये कॅन्डलस्टिकवर बाय करता, कॅन्डलस्टिकवर बाय करता, पण कॅन्डलस्टिक त्या ठिकाणी तुमच्या फेल होतात, प्राइस अगेन अँड अगेन लो काटत जातो, सिलेक्ट करत होतो. मग ह्या ठिकाणी पहा, जेव्हा प्राइस खाली येत असते मित्रांनो तेव्हा प्राइस होल्ड झाली पाहिजे, स्टेबल झाली पाहिजे. स्टेबल झाल्यानंतर ह्या दोघांची फाईट झाली पाहिजे आणि ह्या दोघांची फाईट झाल्यानंतर जी ब्रेकआउट मिळेल ना त्या ठिकाणी ते ट्रेंड डिसाइडेड ब्रेकआउट असतं. मग त्या ठिकाणी होऊ शकतो तुम्हाला एक 60 ते 70 पॉईंट ह्या ठिकाणी मिळाला असतील. मग अशा प्रकारे या ठिकाणी प्राइस काम करत असते आणि अगेन काय झालं की ह्या प्राइसने या ठिकाणी येऊन हेजी लेवल आहे ह्या ठिकाणी होल्ड करत आहे. तर होऊ शकतं आता नेक्स्ट डे प्राइस कशा प्रकारे काम करेल, जर प्राइस जर ह्या ठिकाणी जर ह्या लेवलमध्ये जर ओपन झाली ह्या ठिकाणी कन्सोलिडेट केलं, हे जे सपोर्ट आहे मित्रांनो सपोर्ट जर ब्रेकडाऊन झाला तर या ठिकाणी आपल्याला अजून एक 70, 80, 90, 100 पॉईंटचा या ठिकाणी मूव्ह मिळू शकतो. प्राइसमध्ये पॉझिटिव्ह सेंटिमेंट कधी येतील, जेव्हा ही प्राइस गॅप ओपन झाली आणि ट्रेंड लाईन पशी अजून जर येऊन ह्या ठिकाणी जर होल्ड झाली 15-20 मिनिट कन्सोलिडेट केलं, जर ही लेवल जर काढायला वरती तरी आपल्याला थोडासा पॉझिटिव्ह भाव झालेला पाहायला मिळू शकतो. म्हणजे जो डेली ट्रेंड जो थांबलेला होता त्या ठिकाणी पॉझिटिव्ह मार्केटमध्ये सुरुवात व्हायला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. जर ह्या ठिकाणी जर प्राइस अगेन जर रेजिस्टन्स घेऊन जर फॉलो होत असले तर प्राइस होऊ शकतं अजून ह्या ठिकाणी टाइमवाइज करेक्शन वाढवू शकते. तुम्ही ह्या ठिकाणी पाहता ज्या प्रकारे ह्या ठिकाणी प्राइसमध्ये सेलिंग प्रेशर होतात त्या ठिकाणी एवढ्या एरियामध्ये, तर जेवढा प्राइसमध्ये ह्या ठिकाणी सेलिंग प्रेशर होता तेवढा ह्या प्राइसमध्ये सेलिंग प्रेशर आपल्याला ह्या ठिकाणी दिसत नाही. म्हणजे ह्या ठिकाणी जी सेलिंग प्रेशर जे आहे ह्या ठिकाणी आपल्याला फ्लॅट व्हायला लागलेला दिसत आहे. म्हणजे ह्या ठिकाणी काय होईल, हळूहळू या ठिकाणी प्राइस कन्सोलिडेट करत राहील आणि ह्या लेवलला आपली बॉटम बनवलं आणि ही प्राइस ब्रेकआउट करून, म्हणजे ही जी पोलन फ्लॅग पॅटर्न जे ह्या ठिकाणी ब्रेकआउट नंतर जे बनला होता या ठिकाणी आपल्याला ट्रेंड कंटिन्यूअस आपल्याला हळूहळू झालेला या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. तर डाऊन ट्रेंडमध्ये मी प्लॅनिंग कशा प्रकारे करतो मित्रांनो, मी जेव्हा डाऊन ट्रेंडमध्ये जेव्हा प्राइस अशा प्रकारे फॉलो होत असते तेव्हा मी प्राइसमध्ये बायिंगसाठी कधीही प्लॅन करत नाही, ऑलवेज सेलिंगसाठी प्लॅन करतो. कारण जेव्हा प्राइस फॉलो होत असते तेव्हा मी रेजिस्टन्स लेवल मला अशा प्रकारे कुठं मिळते का त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी सेलिंगसाठी प्लॅन करत असतो. कारण जेव्हा प्राइस सेलिंग साईडला असते तेव्हा मार्केटमध्ये सेंटिमेंट निगेटिव्ह असतात, सेलर रेजिस्टन्स पाहून ट्राय करत असतात सेल करायसाठी, आणि बायर जे असतात त्या ठिकाणी खूप कमी असतात. कारण ऑलरेडी ट्रेंड डाऊन साईडला असल्यामुळे बायर्सने एक साईडचं प्रॉफिट घेतल्यामुळं बायर्सही त्या ठिकाणी जास्त इंटरेस्टेड नसतात त्या लेवलला होल्ड करण्यासाठी, किंवा ते स्ट्रॉंग बायर्स त्या ठिकाणी अवेलेबल नसतात. मग त्या प्राइसला त्या ठिकाणी थोडंसं प्रॉफिट बुकिंग झाल्यानंतर थोडंसं बायर सेलर्सची फाईट झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला अपसाईड मुवमेंट त्या ठिकाणी झालेले पाहायला मिळत असते. मग आता ह्या ठिकाणी मी बाईंगसाठी जर प्लॅन करायचं असेल तर कशा प्रकारे करू शकतो मित्रांनो, मी क्वांटिटी खूप कमी प्लॅन करणार. प्राइस ज्या ठिकाणी थांबली त्या ठिकाणी ती रेंज म्हटली पाहिजे आणि ती रेंज जेव्हा ब्रेकआउट होईल तेव्हा मी बाईंगसाठी प्लॅन करेल. जस्ट या ठिकाणी कॅन्डलस्टिक कधी म्हटली आणि मी या ठिकाणी बाय करायला अशा प्रकारे मी काम करणार नाही. कारण काय होतं मित्रांनो, हा ही प्राइस आहे लोअर लोअर आहे असा पुल बॅक मारते प्राइस आणि ह्या ठिकाणी स्पीडमध्ये फॉलो होते, परत प्राइस खाली येते, परत पुल बॅक मारते, परत प्राइस अशा प्रकारे खाली येते. म्हणजे आपल्याला कॅन्डलस्टिक करून असं समजत नाही की ट्रेंड कशा प्रकारे काम करतो, किती प्रकारे फॉलो होऊ शकतो ह्या गोष्टी समजत नाहीत. तर ह्या ठिकाणी मी काय करतो की एक रेंज बनवून द्याचा वेट करतो, प्राइस त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे सपोर्ट घेते का आणि ती रेंज बनलेली आहे ती रेंज कुठल्या बाजूला ब्रेकआउट करते त्या बाजूनी मी त्या ठिकाणी ट्रेड प्लॅन करत असतो. पण लक्षात घ्या, ती ट्रेड प्लॅन जी असणार आहे ही निगेटिव्ह ट्रेंड असल्यामुळे त्या ठिकाणी टार्गेट आपण मोठा प्लॅन करू शकत नाही. कारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक लेवल या ठिकाणी सेलर सेल करत बसलेले असतात, त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला ती प्राइस इझिली वरती गेलेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. तर अशा प्रकारे मी डाऊन ट्रेंड मार्केटमध्ये ह्या ठिकाणी प्लॅन करत असतो. तर एक लक्षात घ्या, ह्या ठिकाणी पॅनिक सेलिंग का आलं, पॅनिक सेलिंग का आलं मार्केटमध्ये, ह्या ठिकाणी पहा ही प्राइस ह्या ठिकाणी ओपन झाली, ह्या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग झालं, बरोबर आहे. सपोर्ट ह्या ठिकाणी गॅप हा सपोर्ट दिसला प्राइसला आणि त्या ठिकाणी प्राइसनं प्रॉफिट बुकिंग करायला सुरुवात केली. म्हणजे जे सेलर्स आहेत त्यांचा जे माइंडसेट आहे ह्या ठिकाणी फिनिश झाला आणि ह्या ठिकाणी त्यांना प्रॉफिट बुकिंग करायला सुरुवात केली आणि प्राइस ह्या ठिकाणी रिव्हर्सल आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळाला. म्हणजे ही प्राइस आहे ह्या ठिकाणी बघा 45,000 लेवल ह्या ठिकाणी जवळच आहे. हे 45,000 लेवलला जी ह्या ठिकाणी ज्या लोकांनी ही प्राइस खाली आल्यानंतर किंवा ह्या ठिकाणी खाली काल स्टडीला क्लोज दिली होती प्राइस, ज्या लोकांनी 45,000 कॉल शॉर्ट केलेला होता या ठिकाणी कॉल शॉर्ट केला होता त्यांना ह्या ठिकाणी प्रॉफिट दिसत होतो. प्राइस या ठिकाणी ओपन झाली तुरंत रिव्हर्सल झाली या ठिकाणी त्यांना थोडासा ज्या लोकांनी समजा पुट सेल केला होता, ठीक आहे, पुट सेल केला होता त्यांना जेव्हा ही प्राइस या ठिकाणी ओपन झाली त्यांच्या जवळपास प्राइसला ओपन झाल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी नुकसानही झालं नाही, प्राइस वरती गेल्यानंतर त्यांना प्रॉफिट दिसायला लागलं. पण जेव्हा प्राइस त्यांना विचार केला की ही प्राइस जी आहे 2-4 दिवस झाले या ठिकाणी होल्ड करती, प्राइस वरती जाऊ शकते, अशा प्रकारे त्यांना पुट सेल केला असेल, पण प्राइस जेव्हा मित्रांनो या ठिकाणी निगेटिव्ह साईडला यायला लागली, सेलरला ह्या ठिकाणी रेजिस्टन्स सापडला ट्रेंड लाईनचा, सेलर कॉल सेल केले ह्या ठिकाणी आणि जे लोक ह्या ठिकाणी पुट सेल जे करून बसले होते 45,000 लेवलचा, त्यांना ही प्राइस वरती जाऊन वरती गेल्यानंतर त्यांना कॉन्फिडन्स तर काय वाटलं की ही प्राइस ह्या ठिकाणी वरती जाऊ शकते. पण प्राइस ह्या ठिकाणी 45,000 वरती मित्रांनो सपोर्ट घेऊ शकला, ह्या ठिकाणी सपोर्ट जी होता ती वीक असल्यामुळे प्राइस ह्या ठिकाणी म्हणजे फेल झाली, म्हणजे प्राइस फेल झाली आणि त्या ठिकाणी स्ट्रॉंग बायर नसल्यामुळे स्ट्रॉंग पुट सेलर नसल्यामुळे ती प्राइसमधून
त्या ठिकाणी वन साइडेड जी मूवमेंट झाली आहे डाऊन साईडला झाली. का डाऊन साईडला झाली? कारण प्रिव्हियस ट्रेंड जो होता तो प्राइसचा डाऊन होता, त्या ठिकाणी सेलिंग प्रेशर डाऊन साईडला जास्त असल्यामुळे जे पुट सेलर ह्या ठिकाणी 45,000 लेवलला जे बसले होते त्या ठिकाणी ते पळून गेल्यामुळे त्यांचे टॉप लॉस झाल्यामुळे प्राइसमध्ये आपल्याला पॅनिक सेलिंग आपल्याला पाहायला मिळाला. तर अशा प्रकारे मी इंट्राडेमध्ये प्राइस रीड करतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला